नमस्कार मंडळी आज एकोणीस ऑगस्ट म्हणजेच मराठी भाषेला अत्यंत साध्या सोप्या सुलभ आणि सुरेल कवितांची देणगी देणारे कविवर्य ग ह पाटील यांची जयंती या निमित्तानं मराठी कवितेत जुन्नरची पाटील की हा विशेष लेख आज आपण ऐकणार आहोत लेखक आहेत जुन्नर तालुका कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक क्षेत्रातील गुणीजनांची नवीन पिढीला ओळख करून देणारे की जे लेखक म्हणून परिचित आहेत ते श्रीयुत संजय वसंतराव नलावडे धोलवड मुंबई ऐकूयात श्रीयुत नलावडे लिखित मराठी कवितेत जुन्नरची पाटीलकी लहानपणी गुरुजींनी पाठ्यपुस्तकातील साध्या सोप्या सरळ भाषेतील कवितांचे वाचन गायन पाठांतर करून घेतलेल्या मराठी कविता आजही अनेकदा ओठांवर येतात बालपणी एकत्रित सूर धरून गायलेल्या त्या कविता आज पन्नास साठ वर्षांनंतरही आठवतात नकळत गुणगुणल्याही जातात कविता आठवते पण कवी किंवा काव्यसंग्रहाचे नाव लक्षात ठेवणे त्या वयात गरजेचे वाटत नव्हते पण आता मोठेपणी जेव्हा कळत की लहानपणी भान हरपून गायलेल्या कवितेचे कवी कैलासवासी पाटील यांचा जन्म आपल्या जुन्नर तालुक्यातीलच पिंपळवंडी गावात झाला तेव्हा एक वेगळाच आनंद होतो कवी गणेश हरी पाटील यांचे व्यक्तिमत्वाकडे साहित्य क्षेत्रातील त्यांच्या देमान कामगिरीकडे हळूहळू लक्ष जाते आणि ज्येष्ठ कवी शिक्षण तज्ज्ञ गह पाटील यांच्याबद्दल नितांत आदर प्रेम आणि अभिमान वाटत राहतो बाल साहित्यात विशेष कामगिरी केलेले कवी गह पाटील यांची देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो ही अजरामर कविता आजही अनेकांच्या ओठांवर आहे त्यांचे वडील कैलासवासी हरी गणूजी पाटील यांना मंचर गावात वडिलोपार्जित पाटील वतन होते परंतु त्यांनी पाटील की कधी केलीच नाही स्वतः उच्च शिक्षित असल्यानं आयुष्यभर त्यांनी शिक्षकी पेशाचं पालन केलं आणि शेवटी भाग शिक्षणाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले ते जर्नलमध्ये लेख लिहायचे जोडाक्षर विरहित पाठमाला नावाचं पुस्तक आणि मोडी लिपीची त्यांची पुस्तके प्रकाशित होती पिंपळवंडी नारायणगाव येथील शाळांमध्ये हेडमास्तर म्हणून ते वास्तव्यास होते पिंपळवंडी येथील सानेवाड्यात राहत असताना एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी कवी ग ह पाटील यांचा जन्म झाला अगोदरची दोन मुलं गेल्यानंतर अमावस्येला जन्मलेला म्हणून या मुलाचे पाळण्यातील नाव गणपती परंतु पुढे कवितेसाठी गणेश हरी पाटील असे ठेवले अमावस्येला जन्मलेली मुलं हुशार आणि भाग्यवान असतात असं त्यांची आई म्हणायची आपल्या एकुलत्या एका मुलाला वडील हरिगणूजींनी खूप जपलं उत्तम शिक्षण दिलं पुढे एकोणीसशे एकोणीस साली हरी गणुजी पाटील यांची नारायणगावला बदली झाली जवळच श्रीमती काशीबाई कोराळे यांचे कोऱ्हाळे वाड्यात महिना एक रुपया भाडे देऊन गणूजी राहत होते गह पाटील यांचे प्राथमिक शिक्षण नारायणगावच्या शिवरोपाच्या देवळात भरणाऱ्या वर्गात झाले कानात भीक बाळी डोक्यात मोरपीस खोवलेली वाटोळी टोपी सदरा धोतर पायात चांदीचा तोडा आणि स्वच्छ फडक्यात बांधलेली पाटी असे दप्तर घेऊन गह पाटील थाटामाटात शाळेत जात असत नारायणगावच्या शिवरोबा मंदिरात भरणाऱ्या वर्गाजवळ असलेल्या अमराईत खूप मोर असायचे शोध शोधिले हिंडून हिंडून आंब्यांची राई निळ्या निळ्या डोळ्यांचे पीस मोराचे मिळाले नाही उद्या गाठीन भल्या पहाटे आंब्याची राई पीस शोधीन तसा माघारी येणार नाही ही कविता वाचल्यानंतर गह पाटील यांच्या कवितेचा पहिला अंकुर इथेच फुटला असावा असे वाटते गणूजी पाटील यांची भाग शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जुन्नरच्या आतल्या भागात वाहतुकीचे साधन नसल्याने ते घोड्यावरून प्रवास करत जुन्नरची शाळा त्या काळी प्रसिद्ध शाळांपैकी एक होती अनेक शाळांना घोड्यावरून भेटी देताना जुन्नरच्या निसर्ग सौंदर्याची त्यांनाही भुरळ पडली होती आपल्या मुलातील कवित्वशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यातील कवितेला पालवी फुटावी आणि निखळ निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असलेला जुन्नर परिसराची ओळख व्हावी म्हणून हरिगनुजींनी आपला मुलगा गणपती याची पाचवी नंतरच्या शिक्षणासाठी याच शाळेची निवड केली शिवनेरीच्या परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात गह पाटील यांचं बालपण फुललं इथला निसर्ग प्रादेशिक वातावरण समाज खेडी यांच्याशी त्यांच्यातील कवीचं नातं कायमचं बांधलेलं राहिलं सातवी नंतर मात्र शिक्षणाचे निमित्ताने गह पाटील पुण्याला आले आठवी ते अकरावी न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे गद्रेवाड्यातील हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी पूर्ण केलं या हॉस्टेलमध्ये शंतनुराव किर्लोस्कर हे सुद्धा होते तर सर्वश्री एस एम जोशी नाग गोरे गोपीनाथ तळवळकर शिरू लिमये न्यायमूर्ती व्ही एम तारकुंडे वाभा पाठक म्हणजे कोण खबरदार जर टाच मारुनी या प्रसिद्ध कवितेचे कवी म्हणजे वाभा पाठक भैयासाहेब उमराणी म्हणजे सुमित्रा भावेंचे वडील अशी पुढे भारतातील विविध क्षेत्रात नाव झालेली दिग्गज मंडळी कविवर्य यांचे सहा होते का फर्ग्युसन बी ए झाल्यानंतर बी टी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे पूर्ण केले या विद्यार्थी दशेच्या कालावधीत रवी किरण मंडळ लोकप्रियतेच्या शिखरावर होते माधव जुलियन कवी गिरीश कवी यशवंत यांच्या कवितेचे कळत नकळत संस्कारही ही गह पाटील यांचेवर झाले बालकविता बालकथा बालकवितांचे संपादन शिक्षणशास्त्र थोरांचे काव्य लेखन असे विविध साहित्य प्रकारात त्यांनी कामगिरी केली बाल शारदा नावाचा गह पाटील यांनी संपादन केलेला पहिला ग्रंथ एकोणीसशे एकतीस साली स्वतः हरिगणूजी पाटील यांनी प्रकाशित केला परंतु कवी म्हणून गह पाटील यांचा नावलौकिक एकोणीसशे चौतीस साली प्रकाशित झालेल्या रानजाई या काव्यसंग्रहाने झाला शिवनेरीच्या भग्न दुर्गावर वाढलेली रानजाईची फुलं गह पाटील यांच्या काव्याची प्रेरणा ठरली या रानजाईवर त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं पुढे तर त्यांनी आपल्या वास्तूचं नाव सुद्धा रानजाई असंच ठेवलं पुढे पुणे, पुणे जळगाव येथे काही वर्षे अध्यापन केल्यानंतर गह पाटील यांनी धुळे ट्रेनिंग कॉलेजला प्राचार्य म्हणून काम पाहिलं त्यांनी लिहिलेली विपुल बालगीतं ते बालकांच्या कल्पनासृष्टीशी सहज समरस होत याची साक्ष देतात बोर बोर्डी ट्रेनिंग कॉलेजवर प्राचार्य असताना कधी कधी ते अचानक लहान मुलांच्या वर्गावर जात आणि स्वतःची एखादी कविता स्वतःच गोड आवाजात गाऊन दाखवत कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे सुंदर व मनोहर दृश्य नाही असे ते म्हणत मनसर जवळील पिंगळे आजोळ तर भालेराव सासरे असे कळम या गावाशी गह पाटील यांचे दुहेरी ऋणानुबंध होते कळम येथील घारकडा डोंगराचा उल्लेख त्यांच्या अनेक कवितांमधून आढळतो जुन्नर आंबेगाव या दोन्ही तालुक्यांशी त्यांचे भाव विश्व व्यापलेले होते माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्ऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत हे हो माझ्या मामाची रंगीत गाडी हो ही कविता तर इथल्या अस्सल ग्रामीण जीवनाशी नातं सांगणारी अगदी प्रत्येकालाच आपली वाटते आणि ही कविता ऐकताना आजही बैलगाडी प्रवासाचा आनंद सुद्धा मिळतो फुलपाखरू छान किती दिसते किंवा पारावर जसा यांचा भरतो बाजार असा अशा त्यांच्या अनेक नितांत सुंदर बालकवितांना ग्रामीण परिसराची पार्श्वभूमी दिसते बरं तेव्हा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पाडे त्याचे ही झाडे सुंदरही ही पाखरे किती गोड बरे गाणी गाती इतू के सुंदर जग तुझे जर तू के सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर तेव्हा असशील शिल खरच किती सुंदरतेची ही थेट देणगी कविवर्य गह पाटील यांनी आपल्याला दिली आहे निसर्गातील सुंदरतेची अशी थेट देवाच्या सुंदरतेशी संबंध जोडणारी अभंग वृत्तातील प्रार्थना व जा कविता कविवर्य गह पाटील यांनी वयाच्या चाळीशीत लिहिली महाराष्ट्रातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये ही कविता प्रार्थना म्हणून आजही शाळा सुरू होण्यापूर्वी गायली जाते रेडिओवर वर सुद्धा प्रात ऐकायला मिळते या उलट शर आला तो आला तो विवळला श्रावण बाळ ही कविता ऐकताना आजही अनेकांचे डोळे ओले होऊन कंठ दाटून येतो रामायणाचे सार सांगणारी एक महान तत्वज्ञान सरळ सोप्या भाषेत मांडणारी मराठी कवितेतील गह पाटील यांची ही एक असामान्य कविता ठरली दशरथ राजा रडला धाई धाई अडखळला म्हणजे केलेल्या पापाला क्षमा नाही ही शिकवण या कवितेतून कवी अगदी सहजच देऊन जातात एका बालगीतात तर कवीवर्य म्हणतात डराव डराव का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल यासारख्या कवितांतून बालमनाला कितीतरी आनंद मिळतो मंडळी जुन्नर जवळील वराडी किंवा नवरा नवरीचा डोंगर म्हणून परिचित असलेल्या डोंगरावर कविवर्य गह पाटील यांनी ऐंशी ऐंशीव्या वर्षी कविता लिहिली बघा ऐंशीव्या वर्षी कविता लिहिली ते लिहितात माळशेजचा घाट सांप्रती वराड्या डोंगराचा नवा सोबती माळशेजचा घाट सांप्रती वराड्या डोंगराचा नवा सोबती डोंगराला कान देऊन ऐका लग्न सोहळा ऐका या एका वराड झाले गडप त्यात राहील तेथेच काळ अनंत असा हा जुन्नरचा वराड्या डोंगर नावतयाचे झाले अजरामर बारा मावळच्या बारा जणींनो वराड्या डोंगराची ऐका कहाणी लग्नाचं संपूर्ण वराड गडप झाल्याची अद्भुत कथा या डोंगराभोवती गुंफलेली आहे आघाडीस राजे त्यांचे पिछाडीस सरदार चंदेरी घोड्यावरती होऊन गेले स्वार राजांची स्वारी गेली पहा अशा थाटात दूर दूर दौडत दौडत दिसली जात पुण्यशील छत्रपतींच्या प्रथित महाराष्ट्रात मर्द मराठ्यांच्या स्वाऱ्या अद्यापही निघतात कविवर्य गह पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी आपल्या वैभवशाली लवाजम्यासह घोड्यावरून दौडत जाताना दिसायची जे न दिसे रवी ते देखे कवी असं म्हणतात तेच खरं बोर्डी येथील बी टी कॉलेजमध्ये विद्यार्थी दशेत असताना आमच्यासारख्या खऱ्या भाग्यवंतांचे नशिबी बालपणीच्या त्या काळात प्रत्यक्ष कवींच्या तोंडून त्यांच्याच मंजूळ आवाजात त्यांचीच अजरामर गाणी ऐकण्याचा सुवर्ण कांचन योग आम्हाला लाभला हे आमचे सौभाग्यच असे बोर्डीचे श्री दिगंबर राऊत सांगतात लिंबोळ्या काव्यसंग्रहातील लिंबोळ्या ही कविता त्यांनी बोर्डी येथेच लिहिली यानंतर बोर्डीहून कवी एकोणीसशे छप्पन्न साली पुणे येथे ट्रेनिंग कॉलेजवर प्रिन्सिपल म्हणून आले कवी ग ह पाटील यांच्या कवितेची महानता सांगताना मनसरच्याच ज्येष्ठ कवयित्री शांता वैशळके म्हणतात हा सारा निसर्ग ही झाडे फुले पाखरे मी सतत जवळून पाहिलेली पण अतिपरिचयामुळे त्यातले सौंदर्य माझ्या मनाला कधी जाणवले नव्हते पाटलांच्या कवितांमधून हा निसर्ग जेव्हा मला भेटला तेव्हा त्याचे साधे रूप किती वेधक आहे हे मनाला खोलपणे उमगले इतकेच नव्हे तर त्यांच्या कवितेला इथल्या मातीचा सुगंध आहे एकोणीसशे बासष्ट साली सेवानिवृत्त झाल्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळ सल्लागार समिती सदस्य म्हणून ग पाटील यांनी काम पाहिले जीवन शिक्षण मासिकाचे संपादक पदही त्यांनी भूषविले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रम समितीवरही त्यांची निवड झाली मनवंतर ससा बालमोहन पुरवणी वाचनमाला गुरुवर्य बाबुराव जगताप जीवन दर्शन एका कर्मवीराची कहाणी आधुनिक शिक्षणशास्त्र भाषेचा अभ्यास पदविका शिक्षण व अध्ययन गीते आणि निवडक कविता यांचं संपादन कविवर्य गह पाटील यांची कन्या डॉक्टर मंदा खांडगे यांनी केले आहे ज्येष्ठ कवी क कैलासवासी गह पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रतिमा प्रकाशनाने बाल शिक्षण बालसाहित्य विविध आयाम या नावाचा गह पाटील गौरव ग्रंथ प्रकाशित करून त्यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आला डॉक्टर लीला दीक्षित आणि डॉक्टर मंदाताई खांडगे यांनी त्या ग्रंथाचे संपादन केले आहे अशी विपुल साहित्य संपदा कवी गह पाटील यांचे नावावर आहे कवीवर यांना एकूण सहा अपत्य होती त्यांपैकी आता फक्त मोठे सुपुत्र श्री श्याम पाटील आणि कन्या सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर मंदाताई खांडगे हे दोघेच हयात आहेत कवी गह पाटील यांच्या रांजाई काव्यसंग्रहाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार पाखरांची शाळा काव्यसंग्रहाला राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा पुरस्कार लिंबोळ्या काव्यसंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी साली शारदा ज्ञानपीठातर्फे सन्मान एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बालकुमार साहित्य संमेलनातर्फे कैलासवासी दिनकर लोखंडे पुरस्कार असे सन्मान त्यांना लाभले आहेत ज्येष्ठ कवी आणि शिक्षणतज्ञ गह पाटील यांची जन्मशताब्दी दोन हजार सहा साली झाली त्यावेळी त्यांच्या नावाचा पुरस्कार रांजाई प्रतिष्ठानतर्फे देण्यास सुरुवात केली पहिला पुरस्कार ज्येष्ठ कवी कैलासवासी मंगेश पाडगावकर यांना देण्यात आला त्यानंतर दोन हजार सात सालापासून हा पुरस्कार साहित्य परिषदेतर्फे देण्यात येतो मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या त्या काळापासून अगदी आजच्या आधुनिक काळापर्यंत ह्या कविता ऐकल्या नाहीत असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही गणूजी पाटील यांनी वतनाची पाटीलकी केली नाही परंतु त्यांचा मुलगा कवी गणेश हरी पाटील यांनी यांची मराठी कवितेत मात्र आजही पाटीलकी सुरूच आहे शिक्षण आणि नोकरी निमित्ताने कवी गह पाटील पुणे आणि इतर ठिकाणी राहिले आणि पुणे येथेच एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी त्यांचं निधन झालं पण जुन्नरचं स्थान त्यांच्या हृदयात कायम राहिलं एवढा मोठा महाराष्ट्र प्रसिद्ध लोकमान्य कवी आपल्या तालुक्यात पिंपळवंडी येथे जन्मला त्यांचं छोटंसं कहुईना स्मारक पिंपळवंडी येथे व्हावं ही सुद्धा या निमित्तानं सदिच्छा धन्यवाद